झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। संजय शिरसाट यांचं ट्वीट हे त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहे असं महेश तपासे यांनी वक्तव्य केलंय। अमृत महोत्सव प्रसंगी वणी पोलीस स्टेशन व दिंडोरी पोलीस स्टेशनची हर घर तिरंगा रॅली पोलीस अधीक्षक डॉक्टर सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे। सोमनाथ मंदिर परिसरात अस्वलाचा मॉर्निंग वॉक, एकदा भले मोठे अस्वल मॉर्निंग वॉक साठी करण्यात आलंय। देव धर्म पूजा अर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वेगळा मंत्री नेमावा असं विधान जयंतजी पाटील यांनी केलंय। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। संजय शिरसाट यांनी केलेलं ट्वीट हे तांत्रिक चुकीमुळे केलेलं नाही तर त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहे। त्यांचीच नव्हे तर बंड करणाऱ्या प्रत्येक आमदाराला आपण काहीतरी चूक केली आहे असं वाटत आहे। या आमदारांना सत्तेचा लालच दाखवून त्यांना मागे घेण्याचं कारस्थान भारतीय जनता पार्टीने केलं आहे। आमदार संजय शिरसाटांनी केलेलं ट्वीट हे तांत्रिक चुकीमुळे झाले ना नाही ही खऱ्या अर्थाने त्यांच्या अंतरात्म्याची आवाज आहे। आणि त्यांचीच नव्हे तर मला वाटतं की बंड करणाऱ्या बहुतेक आमदारांना आपण काहीतरी चूक केली असं वाटायला लागलेलं आहे। आता एक गोष्ट स्पष्ट झाली की ह्या आमदारांना सत्तेचं लालच दाखवून त्यांना आपल्या मागे घेण्याचं कारस्थान भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। काल केलेलं ट्वीट तात्काळ रद्द करून आज ते तांत्रिक चुकीमुळे झालं असं बोलत असताना श्री संजय शिरसाट यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांची देहबोली अनेक काही गोष्टी बोलून गेली। आणि महाराष्ट्रातली जनता उभ्या डोळ्याने पाहत आहे की ज्या पद्धतीने हा संबंध बंड झाला, बहुतेक आमदारांना तो करायचा नव्हता परंतु सत्तेची लालच दाखवून अशा प्रकारचा बंड करण्यात आलेला आहे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आझाद यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी वणी पोलीस स्टेशन व दिंडोरी पोलीस स्टेशन अंतर्गत हर घर तिरंगाची रॅली काढण्यात आली। यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर सचिनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच परिसरातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच कळवण येथील DYSP गायकवाड, तहसीलदार पंकज पवार व दिंडोरी पोलीस स्टेशनचे PI प्रमोद वाघ, वणी पोलीस स्टेशनचे API स्वप्नील राजपूत, PSI पगारे, PSI प्रवीण उदय, माजी सरपंच मधुकर भरसड, ज्येष्ठ कार्यकर्ते रवी भाऊ सोनवणे तसेच भाजपाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, ग्रामविकास अधिकारी, आढाव तहसील कार्यालयातील अधिकारी व वणीचे तलाठी समाधान किंग व प्रशांत कड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहाबद्दल काय सांगाल? अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करतो आहोत। सर्वांना या अमृत प्रसंगी माझ्या मनापासून शुभेच्छा। सर्वांनी हा अमृत महोत्सव अतिशय आनंदानं आणि पूर्णपणे सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासून साजरा करावा, या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा ध्वज फडकून भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाला सुरुवात केली आहे। त्यानंतर लोणी बुद्रुक ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करून घरोघरी तिरंगा या मोहिमेची सुरुवात केली।
या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साजरा करावा असे आवाहन देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी केले होते. स्वराज्य अभियान, घरोघरी तिरंगा अशा विविध उपक्रमांमध्ये लोकसहभाग महत्वाचा असून सर्व घटकातील लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन भारत देशाच्या स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे. आज आपल्या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या महान मानवांनी आपल्या या देशासाठी प्राणाची आहुती देऊन आपल्याला जे काही आज स्वातंत्र्य दिलेलं आहे निश्चितच त्यांची आठवण म्हणून आज आपण हा अमृत महोत्सव आपण इथं साजरा करत आहोत. मनापासून सर्वांनाच खूप आनंद होत आहे, कारण ह्या लोकांचं बलिदान आणि त्याच्यामुळे आपले देश सुख समृद्धी आणि आनंदी झालेला आहे. कृषी प्रधानाचा देश असल्यामुळे निश्चितच आपण आपल्या ह्या जनतेसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, कारण कोरोनासारख्या संकटांसुद्धा सामोरं जात असताना 2 वर्षाचा काळ जर आपण आठवला तर निश्चितच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जे काही अश्रू होते भीतीचं वातावरण होतं आणि एवढ्या मोठ्या महागाच्या लसी त्यांनी आपल्या देशाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला. म्हणून अशा पद्धतीने जी काम करण्याची पद्धत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत त्याच्यामुळे त्यांनी हा 75वा वर्धापन दिन अमृत महोत्सव दिन संपूर्ण भारतभर साजरा करत असताना आपल्या देशाबद्दल जो स्वाभिमान आहे सर्व प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये निश्चितच एक सणाच्या पद्धतीने सर्व आपण साजरे करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या सर्व भारतीयांना आमच्या दोन्ही ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण नगर जिल्ह्याच्या वतीने मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. बुलढाणा शहराला लागूनच असलेले ज्ञानगंगा अभयारण्य हे अस्वलांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आणि या जंगलाला लागून असलेल्या चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील श्री सोमनाथ महाराज मंदिर परिसरात नेहमीच अस्वलाचा वावर पाहायला मिळतो. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 सुमारास पुन्हा एकदा एक भले मोठे अस्वल मॉर्निंग वॉकसाठी आल्याचे पाहायला मिळाले. मंदिर परिसरात फेरफटका मारून हे अस्वल पुन्हा एकदा आपल्या जंगलात निघून गेले. ऐटीत फेरफटका मारताना या अस्वलाला मंदिराचे पुजारी राजू महाराज आंबेकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीसांसारखा उत्तम प्रशासक या सरकारकडे असताना त्यांना 2 नंबरची जागा दिली गेली. देवेंद्रजी फडणवीस जर मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती होती, पण भाजपने असा कसा निर्णय घेतला माहिती नाही. त्यामुळे आता एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार लवकर स्थिर व्हावं आणि कामाला लागावं, त्यासोबतच देवधर्म पूजा अर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमून त्यांना एक खातं द्यावं आणि बाकीच्यांनी कामाला लागावं असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील यांनी सोलापूरमध्ये लगावला आहे. व जयंत पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती होते. दरम्यान जयंत पाटील यांनी देवधर्म पूजा अर्चा बाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आणि यामुळे हिंदुत्ववादी मंडळींकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण त्यांनी आता राज्य चांगलं केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा उत्तम प्रशासक त्यांच्यावर असताना त्याला 2 नंबरची जागा दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर वेगळी परिस्थिती होती, पण भारतीय जनता पक्षाने असा कसा निर्णय घेतला माहीत नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार लवकर स्थिर व्हावं आणि एकनाथ शिंदेंच्यावरही आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळं मी काय त्यांच्याबद्दल वेगळं काही बोलत नाही. पण त्यांनी लवकर आता कामाला लागावं आणि देवधर्म पूजा अर्चा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे आपण प्रयत्न हे आप पूजा अर्चेत जरा जास्त वेळ जातो आहे तर ती पूजा अर्चा करण्याची जबाबदारीसाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, त्याला ते खातं द्यावं पूजा अर्चाचं आणि ह्यांनी आता कामाला लागावं एवढी आमची विनंती. काम करताना नाही मी काय बोललो नाही, पण ते असं आहे का ते काम राबणूक करतात ते कष्ट करतात याबद्दल मला काही हे शंका नाही, मी काही तसं आक्षेप घेत नाही. पण सरकार चालवणं वेगळं
आणि एखाद्याला पोलीस स्टेशनवर फोन करून एखाद्याला पोलीस स्टेशनमधून सोडवणं वेगळं, सरकार चालवण्याच्या व्यवस्था, सरकार चालवताना वेगळ्या विभागाला गती देणं हे काम त्यांनी केलं पाहिजे. आणि मी असं म्हणत नाही की ते करू शकणार नाही, मी म्हणतो की ते लवकर तिकडं लक्ष दिलं पाहिजे. आपलं लक्ष जास्त पूजा अर्चा आणि होम हवनात जायला लागलं तर जनतेच्यासाठी वेळ कधी मिळणार, हा एवढा माझा साधा प्रश्न आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज औद्योगिक नगरीत पोलीस प्रशासन आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रण फेस्टिवलचे वाळुंज औद्योगिक नगरीत आयोजन करण्यात आले होते. या संपन्न झालेल्या तिरंगरण फेस्टिवलमध्ये मॅरेथॉनच्या माध्यमातून 3 ते 5 किलोमीटरपर्यंत धावण्याच्या शर्यतीमध्ये पोलीस कर्मचारी बांधवांसहित कामगार वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे पार पडलेल्या या तिरंगरण फेस्टिवलने वाळुंज औद्योगिक नगरीचे वातावरण देशभक्तीने न्हाऊन निघाले होते. गणेशोत्सव काळात आता विमान प्रवास सुलभ झाला आहे. मुंबई ते चिपी या प्रवासात आता अजून एक विमानाची भर झाल्याची माहिती आमदार नितेशजी राणे यांनी दिली आहे. दुपारी 3 वाजता मुंबई येथून अजून एक अतिरिक्त विमान चिपी विमानतळावर येणार आणि ते 5:15 चिपी येथून पुन्हा मुंबईला रवाना होणार आहे. येत्या 18 ऑगस्ट पासून गणेशोत्सवासाठी मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई विमान ही सेवा सुरू होणार असल्याचे आमदार नितेशजी राणे यांनी सांगितले आहे. आपल्याला एक गोड बातमी देण्यासाठी मी बोलवलेली आहे. आपल्याला आठवत असेल की काही महिने अगोदर मी सन्माननीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजींना जाऊन दिल्लीला भेटलो होतो आणि मी त्यांना विनंती अशी केली होती की चिपी विमानतळामध्ये मुंबईला जाणाऱ्या आता एकच विमान उडतं आणि ते पण फक्त 70 सीटचं आहे आणि त्याच्यामुळे फार मोठी गैरसोय चाकरमान्यांची होते, आपण स्थानिक जनतेची पण होते. पर्यटनाला खऱ्या अर्थाने वाढवायचं असेल तर जास्तीत जास्त फ्लाईट आपल्या चिपीतून मुंबईकडे गेले पाहिजे आणि मुंबईतून इथे उडल्या पाहिजेत अशी विनंती मी त्यांना पत्राद्वारे आपल्याकडे केली होती. त्याच्या बातम्याही आपण लोकांनी छापल्या होत्या किंवा दाखवल्या होत्या. सांगायला आनंद वाटतो आहे की गणेश चतुर्थीच्या ह्या काळामध्ये जेव्हा केंद्र सरकारकडून ज्यादा ट्रेन सोडल्या जात आहेत, आमचं राज्य सरकार अजून त्याच्यावर भर पडून एसटी गाड्या पण सोडेल, पण येणाऱ्या 18 ऑगस्टपासून मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई हे गणपती काळासाठी स्पेशल फ्लाईट सोडण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. म्हणजे आत्ता असलेली सकाळची एक फ्लाईट जी मुंबईतून 11:30 उडते आणि सिंधुदुर्गात जवळपास 12:50 पोचते आणि सिंधुदुर्गातून 1:30 निघाल्यानंतर मुंबईत 3 वाजता पोचते, आता येणाऱ्या 18 ऑगस्टपासून सिंधुदुर्गापासून चिपी ते मुंबई ही 3 वाजता फ्लाईट उडणार, मुंबईला 4:30 पोचणार, 4:20 पोचणार, 4:20 पोचणार आणि मग 4:45 तिथून मुंबईकडून फ्लाईट निघणार, ती 6:00 आपल्या चिपी विमानतळाकडे पोचणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये स्वतः पंकजा मुंडे यांनी सहभाग घेतला असून ढोलपथकात ढोल वाजवून पंकजा मुंडे अमृत महोत्सवाच्या उत्सवात सहभागी झाले आहेत.
हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असून यामध्ये शालेय विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, वकील इतर सहभागी होते. तर परळीकर देखील या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सबंध परळी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. आज पूर्ण शहरातून अत्यंत सुंदर रॅली आहे. या रॅलीमध्ये वेगवेगळे झेंड्याच्या रंगाचे वस्त्र परिधान करून सर्व विद्यार्थी आलेले आहेत आणि सगळ्या पंचायतीतले लोक या रॅलीमध्ये सामील झाले. परळी शहरातले लोक प्रत्येक घरामध्ये आज झेंडा लावला जाणार आहे. रॅली जिथून जाईल तिथे सर्वांचे झेंडे लावलेले आहेत. हातामध्ये झेंडे घेऊन आम्ही रॅली करत आहोत. देशाचा स्वाभिमान, राष्ट्राचा अभिमानासाठी आज अमृत महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव प्रमुख आपल्या नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देशभरातून सर्व स्तरातून मिळत आहे. हो, मग माझीच परळी आहे, मला सहभागी, मी आजच्या उत्साह कसा येईल त्यामुळे मी माझ्या परळीकरांसाठी इथेच अमृत महोत्सव. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाकडून अनोख्या पद्धतीने मानवंदना भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने देण्यात येत आहे. या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत घणसोली आगारात 75 अंकांची कलाकृती बसेसच्या माध्यमातून साकार करण्यात आली होती. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाकडून अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे. MIM च्या 6 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील यांच्या उपस्थितीत MIM च्या 6 नगरसेवकांनी प्रवेश केलाय. तस्लीम शेख, तौफिक शेख, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, शाजिया शेख आणि वहिदा शेख असा प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांची नावे आहेत. राज्यातील सत्तांतरामुळे रखडला होता हा प्रवेश, आता तो पूर्ण झालाय. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. संजय शिरसाट यांचं ट्विट हे त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहे असं महेश तपासे यांनी वक्तव्य केलंय. अमृत महोत्सव प्रसंगी वणी पोलीस स्टेशन व दिंडोरी पोलीस स्टेशनची हर घर तिरंगा रॅली पोलीस अधीक्षक डॉक्टर सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. सोमनाथ मंदिर परिसरात अस्वलाचा मॉर्निंग वॉक, एकदा भले मोठे अस्वल मॉर्निंग वॉक साठी करण्यात आलंय. देवधर्म पूजाअर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वेगळा मंत्री नेमावा असं विधान जयंतजी पाटील यांनी केलंय. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्र झूम ऑन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.